Hello students, welcome to our online classes. Here is Deshmukh sir with new topic for you today. Today we are going to discuss about voice and our last tense is future perfect tense. The formula of tense is subject plus shall oblique will plus have plus V3 plus object. आपल्याला active voice चा फॉर्म्युला दिलेला आहे subject plus shall will plus have plus V3 plus object आणि त्याला passive voice करायचा आहे. तर passive voice चा फॉर्म्युला आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तो आहे object plus shall oblique will plus have plus be plus V3 plus by आणि subject. तर अशा प्रकारे आपल्याकडे जर एखादं सेंटेन्स असेल आय शाल हॅव वॉच मूवी आणि त्याला आपल्याला करायला सांगितलेलं आहे चेंज द व्हॉइस. चेंज द व्हॉइस करायचं आहे तर सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब हेल्पिंग वर्ब मेन वर्ब आणि ऑब्जेक्ट या ऑब्जेक्टला सुरुवातीला घ्यायचं त्यानंतर शाल आणि विल या दोघांपैकी एक यूज करायचा आहे तर विल या ठिकाणी यूज करायचं आहे. त्यानंतर हॅव बी आणि क्रियापदाचं तिसरं रूप. आता या सेंटेन्स मध्ये आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे वॉच हे V3 फॉर्म मध्ये आहे म्हणजे ते वॉच हे जशाला तसं आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. वॉच त्यानंतर बाय आणि त्यानंतर आय साठी आपल्याला यूज करायचं आहे ऑब्जेक्टिव्ह केस जी आहे मी. तर अशा प्रकारे आपण ऍक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सेंटेन्सला कशा प्रकारे कन्व्हर्ट करायचं शिकलेले आहोत. दोन तीन गोष्टी ज्या मेन आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत त्या आहेत सब्जेक्टचा जो स्थान आहे किंवा जे प्लेस आहे ते बदलून ऑब्जेक्टच्या ठिकाणी जात असते आणि ऑब्जेक्टचं जे काही प्लेस आहे ते सब्जेक्टच्या ठिकाणी येत असते हे चेंज द व्हॉइस मध्ये होते. त्यानंतर सेंटेन्स मध्ये सब्जेक्टिव्ह केस मध्ये जे आहे ते ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये जातात आणि बाय हे त्याच्या अगोदर ऍड केलेलं असतं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे टेन्स मध्ये किंवा इतर आपण सेंटेन्स मध्ये V1, V2, V3, V4 अशा प्रकारे यूज करत असतो परंतु चेंज द व्हॉइस मध्ये आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूपच आपल्याला नेहमी वापरायचं असते. त्यामध्ये बदल करायचा नाही. एक तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे टेन्सचे जे काही 12 टेन्स आहेत त्या 12 टेन्स पैकी 8 टेन्सला आपण काय करू शकतो व्हॉइस मध्ये कन्व्हर्ट करू शकतो. ठीक आहे, 12 टेन्स मधले 8 टेन्स केले म्हणजे 4 टेन्स आपण करू शकणार नाही. तर ते 4 टेन्स कोणकोणते आहेत त्यामध्ये पहिला प्रेझेंट टेन्स मध्ये येतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, त्यानंतर दुसरा पास्ट मध्ये येतो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर मध्ये दोन टेन्स आहेत तो म्हणजे फ्युचर कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर हे 4 टेन्स आपण ऍक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस करू शकणार नाही. ठीक आहे, तर दुसरे सेंटेन्स आपण बघूया एक्झाम्पल साठी वी शाल हॅव लर्न इंग्लिश. या सेंटेन्स आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे व्हॉइस मध्ये. ऑब्जेक्ट आहे इंग्लिश आणि इंग्लिश साठी नेहमी यूज करायचं विल, त्यानंतर हॅव, त्यानंतर बी, त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप तुम्हाला सेंटेन्स मध्ये दिलेलं आहे ते जशाला तसं लिहायचं. त्यानंतर बाय
आणि वी हा सब्जेक्टिव केस मध्ये आहे त्याला ऑब्जेक्टिव केस मध्ये कन्वर्ट करायचं वी साठी यूज होईल अस ठीक आहे तर अशा प्रकारे आपण सिंपल प्रेझेंट टेंस प्रेझेंट कंटीन्यूअस टेंस प्रेझेंट परफेक्ट टेंस सिंपल पास्ट टेंस पास्ट कंटीन्यूअस टेंस पास्ट परफेक्ट टेंस आणि फ्यूचर टेंस मधले सिंपल फ्यूचर टेंस आणि फ्यूचर परफेक्ट टेंस असे 12 टेंसला 12 टेंस पैकी 8 टेंसला आपण कन्वर्ट केलेले चेंज व्हॉइस ठीक आहे तर आता आपण दुसरा जो चॅप्टर सुरू करणार आहोत तो आहे क्वेश्चन टाइम क्वेश्चन टॅगचा मराठीमध्ये अर्थ जर आपण बघितला तर तो अर्थ होतो पुच्छ प्रश्न म्हणजे काय तर एखादं सेंटेन्स आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे त्या स्टेटमेंटच्या नंतर लगेचच प्रश्न आला तर त्याला आपण पुच्छ प्रश्न किंवा क्वेश्चन टॅग असं म्हणतो म्हणजे आता आपल्याला बघायचं आहे बघा विद्या आय एम अ टीचर असं सेंटेन्स आहे मी एक शिक्षक आहे परंतु मराठीमध्ये जर आपण त्याला कन्वर्ट केलं आणि क्वेश्चन टॅग जर तसा केला तर तो क्वेश्चन टॅग कशा प्रकारे होईल तर मी एक शिक्षक आहे आहे का मी एक शिक्षक एम आय किंवा या ठिकाणी तर एम आय नाही कारण या ठिकाणी काय आहे होकार सेंटेन्स आहे त्यामुळे आरंट आय आहे का मी असा प्रश्न विचारतो म्हणजे स्टेटमेंट दिलेला आहे आणि स्टेटमेंटच्या नंतरच प्रश्न विचारला म्हणजे ते काय आहे क्वेश्चन टॅग आहे यामध्ये काही नियम आहेत आपल्याकडे त्यासाठी आपल्याला काय माहित असलं पाहिजे की सब्जेक्ट आपल्याजवळ जेवढे आहेत तेवढे आपण बघून घेऊया आय वी यू ही शी इट आणि दे हे सब्जेक्ट आहेत हेल्पिंग व्हर्ब आहेत आपल्याकडे 24 एम इज आर वॉज वेअर हॅव हॅव्स हॅड डू डज डीड मे माईट मस्ट कॅन कुड Shall, should, will, would, ought to, need to, dare to, आणि used to अशा प्रकारे आपल्याकडे helping verb आहे त्यानंतर तिसरं जे आहे त्या शब्दांना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तिसरे शब्द आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत पहा आय रिपीट आपल्याला जे तिसरे शब्द मी देणार आहे ते शब्द आहेत निगेटिव्ह वर्ड्स म्हणजे नकारात्मक शब्द ते लक्षात ठेवायचे आहेत नो नॉट नेवर नन नथिंग Hardly, barely, rarely, seldom, तर हे शब्द काय लिटिल टू हार्डली स्केअरली लिटिल तर हे जे शब्द आहेत ते आहेत निगेटिव्ह वर्ड्स म्हणजे सेंटेन्स मध्ये जर हे वापरले गेलेले असतील किंवा सेंटेन्स मध्ये हे जर आलेले असतील तर सेंटेन्स होकारार्थी आहे का नकारार्थी आहे नकारार्थी आहे बघा नो आहे नॉट आहे नेव्हर आहे नन आहे नथिंग आहे या शब्दांवरून तर आपल्याला समजते की हे सर्व शब्द नकारार्थी आहेत परंतु हार्डली स्केअरली रेअरली सेल्डम लिटिल आणि फ्यू हे शब्द
अर्धा नकार दर्शवतात आणि अर्धा होकार दर्शवतात, अर्धा नकार आणि अर्धा होकार। परंतु आपण अर्धा नकार जर असेल तर त्या ठिकाणी कारण नकारच मानणार आहोत म्हणून त्याला आपण त्या ठिकाणी निगेटिव्ह सेंटेंस म्हणणार आहोत, म्हणजे होकाराचे सेंटेंस कधी नाही, ते नकारार्थ वाक्य असेल। ठीक आहे, त्यानंतर आपण बघणार आहोत त्यांचे नियम जे आपल्याला यूज करायचे आहेत। पहिला नियम आहे दिलेले वाक्य जसेच्या तसे लिहावे, दिलेले वाक्य जसेच्या तसे लिहावे। दुसरा आहे त्यानंतर स्वल्प विराम द्यावा, इंग्लिश मध्ये आपण त्याला म्हणतो कॉमा, कॉमा द्यायचा आहे। त्यानंतर तिसरा नियम आहे वाक्यात जे सहाय्यकारी क्रियापद दिले असेल ते लिहावे। सहाय्यकारी क्रियापद मी तुम्हाला आता लिहून दिलेले आहेत, एम इज आर वॉज वेर हॅव हॅज हॅड वुड हॅज इट मे माइट मस्ट कॅन कुड शॅड शुड वुड आउट टू मी टू डेअर कॉनी यूज। ठीक आहे, पाठच करून घ्यायचे आहेत ते। नंतर जर आता हेल्पिंग वर्क दिलेलंच नाही आहे सेंटेन्स, म्हणजे असे सेंटेन्स आहे आपण शिकलो होतो प्रेझेंट टेन्स मध्ये शिकलो, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आणि पास्ट टेन्स मध्ये शिकलो, सिंपल पास्ट टेन्स मध्ये। ठीक आहे, तर जे दोन सेंटेन्स आहे ज्याच्यामध्ये हेल्पिंग वर्क येतच नाही बघा, आता काय करायचं? दोन सेंटेन्स आहेत, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे आणि सिंपल पास्ट टेन्स आहे, मग काय करायचं त्याच्यासाठी? तर त्याच्यासाठी काय करायचं, हा नियम वाचायचा। हा नियम काय बघा, जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद दिले नसेल तर, आता दिले नसेल नाही आहे बघा, मग काय करायचं? दिले नसेल तर साध्या वर्तमान काळा, साधा वर्तमान काळ म्हणजे काय? सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स। सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय करायचं आता लक्ष द्या, जर वाक्यामध्ये सेंटेन्स मध्ये आय आलेला आहे, वी आलेला आहे, यू आलेला आहे आणि दे आलेला आहे, किंवा त्या ठिकाणी काय आलेला आहे, प्ल्युरल आलेला आहे, काय आलेला आहे, प्ल्युरल, काय आलेला आहे, आय आहे, वी आहे, आय असेल एकच राहील, सगळे नाही राहणार, एकच राहील, आय असेल, वी असेल, यू असेल किंवा दे असेल किंवा एखादं प्ल्युरल असेल, पीपल असेल, चिल्ड्रेन असेल, काहीतरी असेल, तर काय करायचं? तर डू हे सहाय्यकारी, सहाय्यकारी क्रियापद वापरावे। काय करायचं आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स आहे आपल्याला समजते, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? तर साधा वर्तमान काळ, साध्या वर्तमान काळचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे आता, तर ते सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर आपल्याला लक्षात आलं की बघायचं सब्जेक्ट काय आहे, सब्जेक्ट आहे आय, आय सब्जेक्ट आहे का? ठीक आहे बघा, आय सब्जेक्ट आहे तर काय येईल मग या ठिकाणी? डू, डू हे सहाय्यकारी क्रियापद येऊन जाईल। आता दुसरं, हे चारच सांगितले मी सब्जेक्ट, आता आपल्याला बघावं लागेल ही साठी काय यूज करायचं, शी साठी काय यूज करायचं, त्यानंतर इट साठी काय यूज करायचं, तर ते बघूया। काय बघितलं आपण? साध्या वर्तमान काळ, सिंपल प्रेझेंट टेन्स साठी काय यूज करायचं आहे? आय वी यू दे, आणि प्ल्युरल असेल तरी डू हे सहाय्यकारी क्रियापद यूज करायचं। मग ही असेल, शी असेल, इट असेल किंवा सिंग्युलर नंबर असेल
तर does हे सहाय्यकारी क्रियापद does हे सहाय्यकारी क्रियापद वापरावे। ठीक आहे, बघा इथपर्यंत आपला हे जे आहे नियम हे झालेले आहे। आता नंतरचे नियम आपण बघूया। याच नियमामधला खालचा नियम आपण लिहून घेऊ। साध्या भूतकाळात सर्वच असेल, आय असेल, वी असेल, यू असेल, ही असेल, शी असेल, इट असेल, दे असेल, सिंग्युलर असेल आणि प्लुरल सुद्धा असेल। काय करायचं आहे यूज मग? डीड यूज करायचं। काय करायचं? डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरावे। ठीक आहे, या ठिकाणी आपला हा नियम। आता पुढे काय करायचं? नियम होता चौथा सहाय्यकारी क्रियापद मिळाला। पाचवा नियम घ्यायचा आहे आपल्याला, वाक्य होकारार्थी असेल, होकारार्थी असेल तर। आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, क्वेश्चन टॅग मध्ये काय आहे, वाक्य होकारार्थी आहे त्याला नकारार्थी करायचं आहे, पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे निगेटिव्ह करायचं आहे, अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर काय करायचं, वाक्य होकारार्थी असेल तर नकारार्थी करण्याकरिता, नकारार्थी करण्याकरिता काय करायचं, नकारार्थी करण्याकरिता नॉट चा शॉर्ट फॉर्म यन अपॉस्ट्रॉफी टी वापरावा, यूज करावा। ठीक आहे, आता वाक्य होकारार्थी आहे त्याला नकारार्थी करायचं, पण वाक्य जर पहिलंच नकारार्थी असेल तर काय करायचं, मग हा प्रश्न पडायला पाहिजे ना। तर वाक्य नकारार्थी असेल तर एन अपॉस्ट्रॉफी टी वापरू नये, एन अपॉस्ट्रॉफी टी वापरायचं का नाही। ठीक आहे, इथपर्यंत झालं का आपलं? त्याच्या पुढे काय करायचं? पुढे आपल्याला करायचं आहे सातवा नियम, वाक्याचा कर्ता पुरुषवाचक सर्वनामाच्या रूपात लिहावा, वाक्याचा कर्ता पुरुषवाचक सर्वनामाच्या रूपात लिहावा। आता वाक्याचा कर्ता म्हणजे काय? तर सब्जेक्ट, सब्जेक्ट पुरुषवाचक सर्वनामाच्या रूपात लिहायचे, म्हणजे पर्सनल प्रोनाऊनच्या रूपामध्ये लिहायचे, तर पर्सनल प्रोनाऊन पर्सनल प्रोनाऊन म्हणजे काय? तर सब्जेक्ट आहेत आपले, परंतु वाक्याचा कर्ता समजा आपल्याला दिलेला आहे राम, रामासाठी काय वापरायचं आहे आपल्याला? ही सीता म्हणजे एखाद्या मुलीचं नाव, काय वापरायचं आहे? शी, राम पण आहे आणि सीता पण आहे, मग दोघांसाठी काय वापरायचं आहे आपल्याला? दे। पीपल साठी काय वापरायचं आहे आपल्याला? दे। ठीक आहे, तर अशा प्रकारे वाक्याचा कर्ता पुरुषवाचक सर्वनामाच्या रूपामध्ये लिहायचा आहे। शेवटचा नियम आहे आपल्याकडे,
शेवटी प्रश्न चिन्ह म्हणजेच क्वेश्चन मार्क द्यावा आणि क्वेश्चन मार्क कसा असते असो ठीक आहे. एक वाक्य करूया आपण आता. He is playing cricket. सेंटेंसचा पहिला नियम आपला काय आहे, वाक्य जशाला तसं लिहायचं. लिहिलं कॉमा द्यायचं, त्यानंतर दुसरा नियम आहे कॉमा द्यायचा. मग वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद काय शोधायचं, वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद काय आहे, इज जशाला तसं लिहायचं. मग बघायचं वाक्यामध्ये नो नॉट नथिंग नेव्हर नन लिटिल फ्यू हार्डली स्केअरली रेअरली सेल्डम शब्द आहेत का, वाक्यामध्ये आहेत का शब्द हे, नाही. मग इथे लिहायचा यन अपॉस्ट्रॉफी पी, ठीक आहे. त्यानंतर वाक्याचा कर्ता पुरुषवाचक सर्वनामाच्या रूपामध्ये लिहायचा आहे, परंतु तो ऑलरेडी पुरुषवाचक सर्वनामाच्या रूपामध्ये आहे, त्यामुळे जशाला तसा त्या ठिकाणी लिहायचा. त्यानंतर प्रश्नार्थक चिन्ह आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे. हे एक एक्झाम्पल झालं आपलं कशा पद्धतीचं, वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद दिलेलं असेल तर. आता वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद दिलेलं नाही तर काय करायचं, दुसरं वाक्य आपल्याकडे आहे आय प्ले क्रिकेट. आय प्ले क्रिकेट हे सेंटेन्स आहे. या सेंटेन्सला आपल्याला क्वेश्चन टॅग करायचं आहे. मग वाक्य जशा कसं लिहायचं, आय प्ले क्रिकेट कॉमा द्यायचा. कॉमा दिल्याच्या नंतर इथं बघायचं आहे का बाबा, इथं Am is or was where have I that would just may might must can could shall should will would out to need to dare to use to काहीच नाही. मग हे वाक्य एक तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे नाहीतर सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहे, दोन्ही पैकी एका सेंटेन्स मध्ये आहे. मग काय सांगितलं होतं आपल्याला, इथून जायचं इथे बघायचं, इथे ईडी आहे का, नाही. इथे सेकंड फॉर्म दिसतो का आपल्याला क्रियापदाचा, नाही. म्हणजे दिलेलं वाक्य हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं आहे. आता सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याकडे दोन हेल्पिंग वर्ब आहे, एक आहे डू एक आहे डस. एक आहे डू एक आहे डस. मग दोन हेल्पिंग वर्ब पैकी डू घ्यायचा का डस घ्यायचा, बघा. इथे आय आहे, आपण नियम दिला होता जर वाक्याचा करता आय असेल, वी असेल, यू असेल आणि प्लुरल नंबर असेल तर वापरायचा आहे डू. म्हणून इथे आपण युज करणार डू. वाक्यामध्ये नो नॉट नथिंग नेव्हर डन लिटिल फ्यू हार्डली स्केअरली रेअरली सेल्डम हे शब्द नाही आहेत, म्हणून आपण या ठिकाणी वापर करणार यन अपॉस्ट्रॉफी पी. त्यानंतर वाक्याचा करता ऑलरेडी पुरुषवाचक सर्वनामाच्या रूपामध्ये आहे, त्यामुळे आपण त्याला दशाला तसे या ठिकाणी लिहिणार आणि आपलं वाक्य कम्प्लीट करणार, ठीक आहे. दुसरा आपला जो सेंटेन्स आहे ते बघूया, त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाही आहे. ही प्लेज क्रिकेट, फुल स्टॉप. वाक्य दशाला तसं लिहून घ्यायचं आहे, ही प्लेज क्रिकेट कॉमा. याच्यामध्ये पण हेल्पिंग वर्ब नाही आहे, कारण याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाही आहे तर काय करायचं, पुढे बघायचं. पुढे काय लिहा होता आपण, हेल्पिंग वर्ब नाही आहे. इथे इथून इथे गेलो, इथे बघितलं, इथे पण आपल्याला समजलं नाही की सेकंड फॉर्म आहे किंवा नाही. इथे यस आहे, यस आहे म्हणजे फर्स्ट फॉर्म आहे. फर्स्ट फॉर्म साठी आपण काय यूज करायचं, डू आणि डस दोघं जण इथे आहे, परंतु आपण नियमामध्ये सांगितलं होतं की इथे जर ही असेल, शी असेल, इट असेल, त्यानंतर सिंग्युलर नंबर असेल तर त्या ठिकाणी आपण वापरणार आहोत डस. म्हणून मग इथे यूज करायचा डस. वाक्यामध्ये नो नॉट नथिंग नेव्हर नन लिटिल फ्यू हार्डली स्केअरली रेअरली सेल्डम यासाठी काहीही शब्द नाही आहेत, त्यामुळे आपण या ठिकाणी वापर करणार यन अपॉस्ट्रॉफी पी आणि वाक्याचा कर्ता
पुरुषवाचक सर्वनामाच्या रूपामध्ये ऑलरेडी आहे तो दशावर तसा इथे वापर करणार आणि प्रश्नार्थ चिन्ह त्या ठिकाणी ऍड करणार. हे झाले आपला प्रेझेंट कंटीन्यूअस टेन्स, सॉरी सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये दोन सेंटेन्स. आता एक सेंटेन्स बघूया आपण सिंपल पास्ट टेन्स मधलं. आय प्ले क्रिकेट, सेंटेन्स जशा तसं लिहायचं आहे आय प्ले क्रिकेट, कॉमा द्यायचा आहे, एलपी कॉम नाहीये, परत इथे पीडी आहे म्हणजे सेकंड कॉम आहे, म्हणजे इथे आपल्याला एकच एलपी कॉम दिसते ते म्हणजे लीड. आणि वाक्यामध्ये नो नॉट नथिंग नेव्हर नन लिटिल ब्यू हार्डली स्केअरली रेअरली सेल्डम शब्द नाहीये, म्हणून मग आपण या ठिकाणी एन अपॉस्ट्रॉफी पी लिहिणार. आणि वाक्याचा कर्ता पुरुषवाचक सर्वनामाच्या रूपामध्ये दशावर्ष आहे त्यामुळे तो दशावर्षा लिहिणार. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण क्वेश्चन टॅगचे काही नियम बघितले आणि काही सेंटेन्स बघितले. पुढच्या भागामध्ये आपण आणखी जे काही नियम आहेत जसे की जवळपास 23-24 नियम आहेत क्वेश्चन टॅगमध्ये, ते सर्वच्या सर्व नियम आपण पुढच्या भागामध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु हा भाग जर तुम्हाला समजला नसेल तर तसं कमेंट करून किंवा आम्हाला मेसेज करून सांगा. आणि ज्या काही डिफिकल्टीज आहेत त्या डिफिकल्टीज मेसेजद्वारे मला कळवायचं.